स्वप्नांच्या पलीकडे. मला आणि शालूला वाटलं की बिचारा बाळ एकटं तिकडे, त्याच्यासोबत कोणीच नाहीये म्हणून मदत करावी. श्रेयस सांगत होता पण आम्ही ऐकलं नाही त्याचं बाबा, आणि म्हणून बाबा आम्ही गाडी थांबवायला लावली त्याला. जवळ जाऊन बघितलं तर त्यात टेप रेकॉर्डर होता. काय सांगतोयस काय? आणि श्रेयस मागे वळून आम्हाला सांगतच होता की हा ट्रॅप आहे, तेवढा त्याच्या डोक्यावर कोणीतरी वार केला बाबा. इतकी भीती वाटते ना आता या सगळ्याची. बघितलं ना बाळानं, कोणावर उपकार करायची पण सोय राहिली नाही आता. नाही बाबा असं नका म्हणू, उलट तिकडे इन्स्पेक्टर अर्जुन आले, आम्हाला वाचवलं त्यांनी बाबा. आज जर ते वेळेवर आले नसते ना तर माहित नाही आम्हा तिघांना काय झालं असतं, कारण ते गुंड आम्हाला मारण्याच्या उद्देशाने आले होते. इन्स्पेक्टर अर्जुन, ते कसे आले तिकडे? देव जाणे, आपलं नशीब चांगलं म्हणून ते वेळेवर पोहोचले. हो बाबा, नसते आले ना तर आम्ही तिघही जिवंत नसतो. नाही श्रेय, राजा असे विचार सुद्धा मनात आणू नकोस. देव आपली कसली परीक्षा घेतोय तेच कळत नाहीये मला. आयुष्यात कधी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाला सतवलं नाही, एक आयुष्यात माशी सुद्धा मारली नाही रे मी, त्याचं फळ देतो का देव आपल्याला हे? बाबा तुम्ही शांत व्हा, सगळं ठीक होईल. नाही बाळा, आता नाही सहन होत हे सगळं. हे घर, पैसा, गाडी काही नसलं तरी चालेल मला, पण मला माझ्या हक्काची आणि प्रेमाची माणसं हवी आहेत. मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. श्रेय, आता यापुढे मला कसलीही रिस्क घ्यायची नाहीये. वैदू, आपण एक काम करूया, आपण पोलीस कमिशनरला भेटूया आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घालूया. त्यांना सविस्तर सगळं सांगूया काय झालंय ते. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, मला खात्री आहे. अरे ते इन्स्पेक्टर अर्जुनवर विसंबून राहण्यात काही पॉइंट नाहीये. बाबा असं काय बोलताय तुम्ही? अहो त्यांनी 3 वेळा माझा जीव वाचवला ना. अगं मान्य आहे मला बाळा, त्यासाठी मी माझ्या कातड्याचे जोडे करून घालीन त्यांच्या पायात, पण ते बेभरोशाचे आहेत एवढ्यासाठी म्हणतोय, कारण ते कधी येतात कधी जातात, कधी असतात कधी नसतात, आपण कसं काय राहायचं त्यांच्यावर विसंबून. या अशा बेभरोशी माणसावरती आपली सिक्युरिटी कशी सोपवायची सांगा ना. हे बघा, ज्याला जे पाहिजे ना ते आपण देऊन टाकूया. आपल्याला पैसा नको, गाडी बंगला काही नकोय, मनशांती हवी आहे. आपण सगळे उठूया आणि दुसरीकडे कुठे जाऊन सेटल होऊया. पण बाबा आपण का पळायचं? अगं कारण राजा आपल्यावरती हल्ले होत आहेत, तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? आणि जो कोणी हल्ला करतोय ना तो आपल्या माघारी करतोय. बाबा पण जिथे आपण जाऊ तिथे आपण जर दुसरीकडे गेलो तर तिथे तो येणार नाही कशावरून. अरे पण राजा काय करायचं ते तरी सांग ना. मी तुला दोघांना हात जोडून विनंती करतो, दया करा माझ्यावरती. वाहन हे विचार करून करून माझं डोकं चालेन असं झालंय रे. तुम्ही घराबाहेर गेलात की माझा जीव घाबरा घुबरा होतो, मला भीती वाटायला लागते, कुठल्या प्रसंगाला काय होईल काही कळत नाही. आपल्याकडे एवढा पैसा आहे, आराम आहे, पण शांती नाही अरे. बाबा प्लीज असे हताश होऊ नका, तुम्ही असे बोललात तर आम्ही कोणाकडे बघायचं? एकदा कानिकेचा खुनी पकडला गेला ना की आपण सगळे यातनं मुक्त हो, सगळं ठीक होईल. बाळा त्यांना पाहिजे ना तेवढे पैसे देऊन टाका, पण त्यांना म्हणावं मेहरबानी करून आम्हाला सुखाने जगू द्या, आम्हाला त्रास देऊ नका. नाही बाबा, मला नाही वाटत त्यांना पैसा हवा होता, कारण हा ज्या प्रकारे हल्ला झालाय ना आमच्यावर, त्यांना नक्कीच आमचा जीव घ्यायचा होता, मारून टाकायचा होता आम्हाला. वैद्य तुला असं नाही ना वाटत आहे हे सगळं आसावरी करते म्हणून? मला सांगा तुम्ही घरातून किती वाजता निघताय, बरोबर किती वाजेपर्यंत तिथं पोहोचाल, हे सगळं त्या लोकांना कसं काय कळलं? नाही बाळा, म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला एवढंच म्हणायचं की राजा तुला माणसांची परख नाहीये ग. समोरचा जरा तुझ्याशी कोणी गोड बोलला ना की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून तू मोकळी होतेस. नाही बाबा मला नाही वाटत. तू प्लीज यार, तू प्लीज डिफेन्सिव्ह होऊ नकोस लगेच. हे बघ, आम्हा सगळ्यांसाठी ती संशयित आहे. तू मला सांग, इन्स्पेक्टर अर्जुन मध्येच कुठे गायब झालं ते काय बोलले तुला? अशाच काय बाबा, मला काही सुधरतच नव्हतं,
ते आम्हाला डॉक्टरांकडे कधी घेऊन गेले, काय घडलं मला काहीच कळत नव्हतं बाबा. काय बोलू मी त्यांच्याशी, एका शब्दाने बोलू शकले नाही मी काही. आणि नंतर तर अचानक नर्सकडे निरोप पाठवला की ते निघून गेलेत म्हणून. त्या लोकांनी आपल्यावरती हा हल्ला का करवला आणि त्यांना आपल्याकडून काय पाहिजे याचं उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला आराम नाही मिळणार. तिला तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही, या घरामध्ये काय चाललंय मला माहित नाहीये. बोलवा तिला. चालू एक मिनिट. आमच्याच घरात शिरून आमच्यावर दादागिरी नाही करायची, कळलं तुला? कोण आहेस तू? आम्ही ओळखत नाही तुला. कोण कुठली बाई येते आमच्या घरात घुसते आणि शालू शालू ओरडायला लागते, माझी मुलगी करायला लागते, काय चाललंय? हे बघे, इथे कोणी मुलगी नाही तुझी, कळलं? कोणी ओळखत नाही इथे तुला. चालली की तुमचं अशी बरी जाईन मी, नाही जाणार इथून, माझ्या मुलीलाच घेऊन जाईन. बघूया मला कोण अडवतं ते. हे बघ, मला माझ्या मुलीला भेटायचंय, मी खरंच तिला इथून घेऊन जाणार. तिचा जीव घ्यायचा नाहीये मला तिला इथे ठेवून. खुनी आहात तुम्ही, खुनी. एकदा अनिकेतचा जीव घेतला तुम्ही, आता माझ्या मुलीच्या जीवावर उठलात. माझं सुख तुम्हाला कधीच बघवलं नाही, पण माझ्या मुलीचंही नाही बघवलं. बस झालं, आता एक शब्द जरी बोललीस ना तरी धक्के मारून घराबाहेर काढीन तुला. तू इथे का आलीस? बाहेर काढ. तुला कळलं बाबांनी काय सांगितलं? निघायचं आहे तुमचं. मी नाही जाणार. किती वेळ बाहेर काढणार आहेस तू? तुम्ही किती वेळ बाहेर काढणार मला? मी परत येणार, माझ्या मुलीसाठी मी परत येणार आणि माझ्या मुलीला मी घेऊन जाणार. मी आई आहे तिची, मी आई आहे. मी जर तिला इथे सोडून गेले ना, माझ्या मुलीबरोबर वाटेल ते करा तुम्ही, आणि ते मला नाही चालणार. मी माझ्या मुलीला घेऊन जायला आली. जर मला कोणी अडवलं तर मी इथेच माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन. आणि जे काही होईल त्याला जबाबदार असेल ही वैदेही. झालं, जीवाचं बरं वाईट करायचंय, घराच्या बाहेर जायचं आणि जे काही करायचं ना ते करायचं. या घरात तमाशा नाही करायचा. का? एकतर माझ्या मुलीला डांबून ठेवलेस तू, बरं मला घराबाहेर जायला सांगतेस, लाज नाही वाटत तुला? नाही वैदे, तिला काय करायचं ना ते करून घेऊ दे. चल, तुला काय करायचं ते इथे आत्ता करून दे. तुला जे काय होईल ना ती जबाबदारी मी घेईन. अवजी काय बोलताय तुम्ही? हे आपल्या घरात टेन्शन कमी आहेत का, हिची लायकी आहे का की आपण हिचा एवढा विचार करावा? नको उगा जास्त टेन्शन. तुला काय करायचंय? शालूला भेटायचंय? हो, मला भेटायचंय तिला. तिची इच्छा असेल ना तुला भेटायची, तरच तू तिला भेटू शकतेस. कळलं? ठीक आहे, मी विचारून येते ती. एक मिनिट, फार शाणी असते. वर जाशील, तिच्याशी बोलशील आणि खाली येऊन मला खोटं सांगशील की तिला मला भेटायचं नाहीये. फार शाणी आहेस तू, मी तुला चांगलं ओळखते. तू तिच्या तोंडी काय लागतेस? आखडून दे तिला. बाबा ती नाही ऐकणार, ती अशी जाणारच नाही. चालूच्या तोंडून ऐकू देत ना, मला चांगलं माहितीये की तिला हिला भेटायचंच नाही. हो, मी आत्ता फोन लावते तिला, तिचा काय निर्णय सगळ्यांनी मिळून ऐकूया ना. हॅलो 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 शालू, तू कशाला फोन केलास आता? शालू बाळा, मला तुला भेटायचंय. मी तुला भेटायला आली. मी इथेच आले, तुझ्या घरी खाली आहे मी. मी येऊ तुला भेटायला वर. शालू प्लीज बाळा, मला एकदा तुला भेटू दे, शेवटचं. ते शेवटचं तुला भेटण्याचं सुखही मला मिळू देणार नाहीयेस का राजा? वैद्य ही काहीतरी खोटं बोलून तिला भुरळ पाडते.
तिला हकलून द्या माझा ऐका. हॅलो शालू, प्लीज प्लीज मला एकदा भेटू दे ना राजा, फक्त एकदा. तुला परत नाही भेटणार मी, एकदा भेटू दे मला प्लीज. झालं ना, बाज झाली ना टोजी, चला आता चल. ठीक आहे ये. आले हा बाळा, लगेच येते. झालं, मायलेकीचं नातं आहे आमचं, रक्ताचं नातं, शेवटी रक्ताकडे सोड घेणार. उसनी घेतलेली मुलगी नाही आहे माझी, स्वतःची आहे. 9 महिने मी पोटात वाढवले ती, माझ्याकडेच येणार. भीक मागून नाही घेतले मी तिला कोणाकडून. आणि मी तपास झालं, शालूने जरी तुला भेटायला वर बोलावलं असलं ना, तरी मी तुला जाऊ देणार नाही. तुझी अरे रावी आता चालणार नाही. मी ये इथे, मी बघतो तू कशी वर जातेस, मी नाही जाऊ देत तुला. वा, दुसरी बायको आल्यापासून धीर झालास रे. माहितीये ना मी काय करून घेईन ते. काय करणार तू, हा काय करणार तू? ठीक आहे, दाखवच काय करतेस. आत्ता इथे तुला जे काय करायचं ना ते करून दाखव, चॅलेंज करतो तू. चल चल भाऊजी प्लीज, खरंच जाऊ दे तिला भेटायला. आपल्या शालूला भेटायचं ना तिला, मग शालूसाठी भेटू दे. जाग चल. ए तू कुठे निघालीस? कुठे म्हणजे? मी तुझ्या बरोबर येते. काही गरज नाही, आम्हा दोघींमध्ये मला तिसरं कोणी नको, मला तिला एकांतात भेटायचं. अच्छा, तुला काय वाटलं मी तुझ्या शब्दांना बांधील आहे? मी तुला एकटीला भेटू देणार नाही. तू तिला काही केलंस म्हणजे? मी आई आहे तिची, माझी मुलगी आहे ती, तिचं कशाला काही करेन मी. आणि हो, जर मला अडवणार असेल ना तर मी तिच्या समोर जाऊन स्वतःचं काहीतरी बरं वाईट करेन. गप्पा बस, स्वतःचं बरं वाईट करीन म्हणे. जायचं ना एकटीला, जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिला जर भडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राख अनविता, तिला बरं नाहीये. ती जरा जरी हायपर झाली ना तरी तिला त्रास होतो, सहन होत नाही तिला. तुझ्यामुळे, जर तुझ्यामुळे तिला त्रास झाला ना तर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल. ते मला चांगलंच माहिती, तुझ्यासारखं वाईट खरंच कोणी नाही. थांब भीते. शालू, कशी आहेस तू बाळा? काय आहे, अशी काय अवस्था झाली तुझी? गरोदर स्त्रीने इतकं बारीक असलेलं नाही चालत बाळा. अगदी गुटगुटीत व्हायला हवीस ना तू, स्वतःची काळजी घेत नाहीयेस. त्या लोकांनी काय अवस्था करून ठेवली ग तुझी? काय बोलू मी आता. तुझा माझ्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाही. हे लोक कसं सांगू तुला मी आणि कसं समजावून देऊ? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, मला सतत तुझी आठवण येते. हे खरं सांगते, मी खूप मोठी चूक केली ग. तुला मी या लोकांजवळ दत्तक दिलं, माझ्याबरोबर तू असतीस ना, तुझ्या आयुष्यात हे काही घडलंच नसतं. काय करणार, या सगळ्यात दोष तुझाही नाहीये. त्या लोकांनी जे काही भरवलं माझ्याबद्दल तुझ्या मनात, त्याच्यावर तू विश्वास ठेवलास नाही का? पण आता मात्र या लोकांना चांगलाच धडा शिकवलास तू. मला खूप बरं वाटलं, आपल्या दोघांचं नातं काय आहे हे दिसलं त्यांना, आपलं मायलेकीचं नातं, रक्ताचं नातं. मला खूप प्राऊड केलं होतंय तुझी आई म्हणून घ्यायला. आणि मला हेही माहिती आहे, माझ्या मनात जशी तळमळ चालू आहे ना, तशीच तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल सुद्धा तितकीच तळमळ चालू आहे. हो ना?
वैद्य मला कळत नाही तू पण असं का करतेस नेहमी. शालू बद्दल अनविताला किती प्रेम वाटतं ना आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे. तरी पण आता तुला काय गरज काय होती शालूला तिला भेटू द्यायची. आम्ही सांगत होतो ना, ऐकत का नाहीस तू किती पाताळ यंत्री बाई आहे माहिती आहे ना तुला ती. अगं सगळ्यांना भुरळ पाडते ती. आता तिच्याशी गोडगोड बोलेल, तिची समजूत काढेल आणि आपल्या समोर तिला घेऊन जाईल. काय करू शकणार होत आपण. ऐकलंस ना तू, कळलं आता सगळ्यांना काय वाटतं ते. बाबा सिरियसली सांगतो, हिला बघितलं ना तरी तळपायच्या आज मस्तकात जाते माझ्या. धमक्या देते इथे येऊन बरं वाईट करून घेईन. ठीक आहे मी तुम्हाला आता लिहून देतो. आज ना आज हिचं काहीतरी बरं वाईट मी करेन माझ्या हाताने. सिरियसली सांगतो बाबा, आपल्या मागचा हात रस्ते तेव्हाच संपेल जेव्हा ही संपेल. आज हिचं काहीतरी करणारच मी. मग भले मला आयुष्यभर तुरुंगात छडायला लागलं ना तरी चालेल. हो बाबा आता खूप झालं हिचं. आज तिथून अशी सुटणार नाही. तूच फोन केला होतास ना मला आसावरीला मारायला उपसवायला. तूच फोन केला होतास ना. नाही बाळा, उलट मी फोन करून तुला सांगितलं की तिला काही करू नकोस, तिला मारू नकोस. तुला माहितीये तरी का चाकू घेऊन तिच्या मागे धावत होते मी. मम्मा वेळेवर आली नसती तर मारून टाकलं असतं आणि जेल मध्ये गेले असते एव्हाना. तुला तर देत हवंय ना ग. मी जेल मध्ये जावं त्यामुळे माझे मम्मी पापा अर्ध मेले व्हावेत आणि त्यांच्यावर तू हल्ला करायला मोकळी. काय बोलतेस बाळा, कसले आरोप करतेस माझ्यावर. मी का असं करेन तुझ्या विरोधात. मी उभी राहीन असं वाटतं तुला. अगं उलट त्यांनी तुझी अवस्था काय केली ते बघ ना. मला ना मला या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा आहे. पहिले त्या वैदेहीला शिक्षा द्यायची. त्या गायधनीला फसवलं तिने, नादी लावलं, नंतर सोडून दिलं. बरोबर ना. तो रागावणारच, चिडणारच तो. त्याच्या मुलाने काय केलं तेच केलं. तुला नादी लावलं आणि तुलाही असं सोडून गेला. त्या वैदेहीची पाप तुला फेडावी लागतायत. आता तिचं खापर तुझ्या माथी आलं. मला मला माहितीये बाळा तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल, तुला किती त्रास होत असेल. तू ना तू त्या अनिकेतच्या सगळ्या आठवणी मिटवून टाक. म्हणजे त्याचे कपडे, त्याची डायरी, त्याची पत्र असतील तर, किंवा त्याचे फोटो. मला फोटोवर ना असं कळलं होतं अनिकेतचा एका बाई बरोबर फोटो होता म्हणे. होता ना. आहे का तुझ्याकडे? दे बरं मला तो. हो आहे. दे ना. मगाचपासून मी हाच विचार करत होते. तू नक्की इकडे आलीस तरी कशाला? आता मला कारण कळलं. तो फोटो हवाय का तुला? नाही नाही अगं, मी तुलाच भेटायला आली आहे शालू. काही पण काय बोलतेस, मला तुला भेटायचं होत म्हणून. अनविता तू का आलीस इकडे? सरळ सरळ सांग, का हवाय फोटो तुला तो? तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.